तर एकंदरीत ही अशी परिस्थिती आहे. राहायला घर नाही आहे, खिशात पैसे नाही आहेत, बँक अकाउंट्स काय आज ना उद्या ते लोक गोठवतीलच. थोडक्यात हातात काहीही नाही आहे. पण गोवर्धन, तुम्ही आम्हाला इथे बोलावलत खरंच आज तुमचा मोठेपणा आहे. हे तुम्ही असं का बोलता पद्मागर साहेब? मासे नसते आता आमचं अस्तित्वच नसल्यासारखं होतं. मी ताई लहान होतो तेव्हा त्यांनी आमच्या डोक्यावर हात ठेवला, निदान इथपर्यंत तरी पोचू शकलो आम्ही. हे जे काय आहे ते सगळं त्यांचं आहे, त्यांच्यामुळं मिळालं आहे, त्यामुळे तुमचंही आहे. आणि आपण एकमेकाला परखे आहोत, काळजी करू नका, काहीतरी मार्ग निघेल. मार्ग शोधायलाच हवा. शून्यातून सगळं उभं करायचंय. काळजी करू नका, मी आहे तुमच्या बरोबर. काय खोटा डाव फार दिवस नाही टिकत, लवकरच उघडकीस येईल. आम्हाला काळजी वाटते ती दिवाकरची. वा बाबा, त्या सगळ्यांनी मिळून आपल्या विरुद्ध डाव रचला आणि आता तुम्ही त्यांचीच बाजू घेताय. नाही सागर, आम्हाला आम्हाला खात्री आहे दिवाकरला याच्यातली काहीही माहिती नसणार. त्या मेघनाने त्याला काही कळूच दिलं नसणार. मला असंच वाटतंय, पण मला अजून एक आशाचं किरण आहे. मला वाटतं दिवाकर साहेब इथे आल्यानंतर परिस्थिती बदलेल. बघूया काय होतंय ते. मामा, मामा तुला कळलं का? ज्योतीच्या डॅडना हार्ट अटॅक आलाय. माहितीये, माझ्यामुळेच आलाय. व्हॉट? काय बोलतेस तू? सांगते, सगळं सांगते. राकेश, रात्री तुझ्या पप्पांचा फोन आला होता, ते आज घरी येत आहे. ओके. ए मामा, पण घरी आल्यानंतर काका, काकू, सागर कोणीच घरात नाही आहेत. ते घर सोडून गेले तसं कळल्यानंतर पप्पा सॉलिड चिडतील ना. आणि ते चिडले ते पाहिल्यावर ज्योती आगीत तेल घालेल, प्रत्येक गोष्ट बडवून चढवून सांगेल. ओ नो. ओ येस. म्हणून मी काय केलं माहितीये? काय? अरुणरावांना फोन केला, त्यांना म्हटलं माझं एक काम आहे, मला मदत कराल. ते नाही म्हणू शकत नव्हते म्हणा. त्यांना मी म्हटलं तुम्हाला हार्ट अटॅक आलाय असं नाटक करा. ते लगेच तयार झाले. आता या निमित्ताने ज्योतीला तिकडे पाठवताय. म्हणजे त्यांना हार्ट अटॅक आलाच नाही आहे, हे सगळं नाटक आहे? निव्वळ नाटक. ओके, पण मग आता मी काय करायचंय? कारण मामा हे सगळं ज्योतीला कळलंय आणि ती सॉलिड घाबरली माहितीये. तूही घाबर, तुलाही काळजी वाटते असं दाखव. आणि मुख्य म्हणजे तिला ताबडतोब माहेरी नेऊन सोड. तिथे तिला कसं थांबवायचं ते अरुणराव बघतील, आणि इथे तुझ्या वडिलांना कसं समजवायचं ते मी बघते. बरंच शिकायचंय तुझ्याकडून. चल चल, खूप काम आहेत, कामाला लागचं.